नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. जन्मदिनीच शिक्षण अधिकारी बोरसेंना शिवसैनिकांचे संकट, शिवसैनिकांचा दांगडो. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे शहरासह जिल्ह्यातील मनमानी करणाऱ्या शिक्षण संस्थांविरुद्ध कारवाई न करता उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना संतप्त शिवसैनिकांनी चांगलाच चोप देत फाईलीही मारून फेकल्या. शिवसैनिकांच्या दांगडोने शिक्षण अधिकाऱ्यांसह कार्यालयातील कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. यावेळी शिवसैनिकांनी संपूर्ण शिक्षण अधिकारी कार्यालय चांगलेच डोक्यावर घेतले. मुख्यमंत्र्यांविरुद्ध वापरलेले अपशब्द माघारी घेऊन माफी मागावी, मनमानी करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी संजय गुजराती, नरेंद्र परदेशी, संदीप चव्हाण, भूपेंद्र लांबगे, योगेश पाटील तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. कोरोनाचा अनलॉक सुरू झाल्यानंतर हळूहळू मुलांच्या शाळेचा विषय मार्गी लावत, राज्य सरकार मार्गी लावत असताना धुळे शहरातल्या ज्या काही खाजगी संस्था आहेत, ज्या शाळेच्या संस्था आहेत, आमच्याकडे काही पालकांच्या अशा तक्रारी आला की बालवाडीमध्ये जर कधी ॲडमिशन करायचं असेल तर शाळेच्या संस्थामध्ये 8 आणि 10 हजार रुपये ॲडमिशन आमच्याकडे मागता आहेत. आम्हाला आज परिवार थकवायची पडली, परिवारासाठी खायला आमच्याकडे नाही आहे. हे वर्ष फक्त जगायचं आहे, परंतु अशा वेळेस संस्था चालक ऐकत नाही आणि मग मुलांना शाळेत ॲडमिशन भेटू शकत नाही. म्हणून आम्ही ह्या जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत सुभाष बोरसे यांच्याकडे शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही सर्वजण गेलो आणि त्यांना ही बाब लक्षात आणून दिली की तुम्ही एक पत्रक काढा, शाळांना नोटिसा पाठवा आणि नागरिकांना देखील सांगा की असं कोणाकडे चुकीच्या पद्धतीने डोनेशन मागत असतील तर ते कदापि कोणी भरू नका. आम्ही सांगायला गेलो, त्यांना सांगितलं. राज्याचे शिक्षामंत्री वर्षा गायकवाड जी आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोलतो आहे असं सांगितल्यानंतर सरळ सरळ त्या हरामखोर बोरसेने सरळ सरळ राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून सांगता माझी कंप्लेंट उद्धव ठाकरेंकडे करा, मला फरक पडत नाही. आणि असं जर कधी वाक्य वापरलं तर जर कधी शिवसेना ही जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत असते तर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आणि मग त्या हरामखोर बोरसेला जी भाषा समजते त्या भाषेत आज आम्ही त्याला उत्तर दिलेलं आहे, त्याच्या दालनात उत्तर दिलेलं आहे. आणि कदापि आम्ही सल्ले करा जर कधी शाळेत खाजगी संस्था चालकांना पाठीशी घालत असेल आणि 8-10 हजार रुपये जर कधी ॲडमिशन मागत असेल, एका वर्गामध्ये 70 विद्यार्थ्यांना ॲडमिशन, आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे, वर्षा गायकवाड शिक्षण मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की फिजिकल डिस्टन्समध्ये शाळा जशा चालू करता येतील तशा आपल्याला चालू कराव्या लागतील. परंतु याचा अर्थ असा नाही की एका वर्गात 70 विद्यार्थ्यांची ॲडमिशन करत असताना 70 विद्यार्थ्यांकडनं डोनेशन घ्यायचं आणि मग बालवाडीच्या विद्यार्थ्याला ऑनलाईन कसं शिक्षण देणार आहे, मग त्यांच्याकडनं 8-10 हजार रुपये घ्यायचे, ही कुठली पद्धत? हा सगळा बाब बेकायदेशीर होता. ही बाब आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे, पण मुजोर आणि हरामखोर शिक्षण अधिकारी संस्था चालकांना पाठीशी घालत होता. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांशी जर कधी कोणी एकेरी भाषा वापरत असेल तर त्याला त्याच भाषेत पुनश्च उत्तर दिलं जाईल. आणि आम्ही सांगून देखील आलेलो आहोत की जर कधी या शिक्षण संस्था चालकांचा बंदोबस्त नाही केला, गोरगरीब जनतेला त्रास दिला, बळजबरीचं डोनेशन घेतलं तर पुन्हा शिवसेना स्टाईलने त्याला त्या भाषेत उत्तर दिलं जाईल, हे आज आम्ही ठणकावून सांगून आलेलो आहे.